नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केडगाव मधले आज आपण बोराडे सरांच्या अगदी परिसरामध्ये आलेलो आहोत। तर त्यांनी एक अगदी शेतकऱ्यांसाठी काय असं एक वेगळं बनवलेलं आहे की जेणेकरून ऑटो मोटर मोबाईलवरून चालू कशी होते, त्यांनी काय स्टार्टर बनवलेलं आहे, स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे। तर त्यांनी शेतकरी मित्रांसाठी इतकं खूप छान अगदी त्यांचा एक 15 ते 20 वर्षाचा स्ट्रगल आहे त्याच्यावरचा। तर त्यांनी त्या स्ट्रगलवरून शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येतात मोटरी चालू करण्यासाठी किंवा त्यांच्या स्टार्टरमधले प्रॉब्लेम, तर त्यांनी जे काय बनवलेल्या वस्तू आहेत तर त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय घेऊ। सर नमस्कार। नमस्ते। तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं सर। नागेश हनुमंत बोराडे, केडगाव तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। बरं, आपण ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत आता आपण थोडक्यात वस्तूच पाहू। तर ही जी आहे ही स्टार्टर आहे। स्टार्टर आहे तो MU2 मध्ये स्टार्टर आहे। एकदम वेगळा स्टार्टर आहे, वेगळा एकदम हेवी स्टार्टर आहे तो। एकदम हेवी, आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा पाहू। आपल्या पूर्ण तुम्ही जे काही सगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत ते पाहू। हा तुम्ही ऑटो मोबाईल ऑटो स्विच म्हणते त्याला, मोबाईल ऑटो स्विच बनवलेला आहे, ह्याच्यावर पण आपण सविस्तर जाणून घेऊ। आपल्या ज्या काही सगळ्या वस्तू आहेत त्या आपण आता हे ऍक्वा ग्रीन म्हणून तुम्ही बनवलेलं आहे। ही आपल्याकडे काय बऱ्याच ठिकाणी 5 ते 7 साठी वेगळा आणि 10 ते 20 एचपी साठी वेगळा ऑटो असतो। आता ही 3 ते 7 साठी एकच मॉडेल बनवलेलं आहे। आणि हे जे काय आहे तर हे 3 ते 7.5 पर्यंत आहे। ऍक्वा ग्रीन रेग्युलर मॉडेल आहे, पूर्णपणे सिंगल पासून प्रोटेक्शन देतो। हो, आणि हे जे काय आहे तर हे 3 ते 7.5 डिवाइस आहे। हा, याच्यामध्ये खास आहे की 2 फ्यूजवर मोटर जे असते त्यासाठी स्पेशल डिवाइस आहे। तर आता आपण सगळं सविस्तर जाणून घेऊ की तुम्ही जो हा टाटर बनवलेला आहे ऍटो, तो ऍटो टाटर जे आहे तर त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी सविस्तर माहिती सांगा। आणि खोलता येतोय का बघा, MU2 का? हा, थोडस खोलता येतोय का बघा, हे जर स्क्रू कुठे हे तुमच्या पायाखाली स्क्रू। आपल्याला काय करायचंय की आपल्या शेतकरी मित्रांसाठी त्यांनी जी काय खरी रियालिटी बनवलेली आहे की शेतकऱ्यांच्या पट्ट्यात जळा, परत ती कुठं मोटर खालणं, स्टार्टर नंबर हे सगळ्या काय गोष्टीला शेतकरी पण खूप वैतागलेले आहेत आणि ती वैतागलेला सगळा अनुभव त्यांच्याकडे आहे। आणि ह्यांनी हा स्टार्टर असा बनवलाय की किती एचपी पासून किती एचपी पर्यंत चालतो, हा 3 HP ते 10 HP साठी कुठल्या एचपी साठी हा टाकू शकतो। आणि स्टार्टर बघा, थोडासा कॅमेरा पुढे। ही स्टार्टर असा बनवलेला आहे की शेतकऱ्याची कुठंतरी एक कुतूहल, तळमळ आणि शेतकरी ज्या गोष्टीला वैतागले त्या गोष्टीला वैतागले नाही पाहिजेत। थोडासा त्यांना हा स्टार्टर माझ्या अंदाजाने थोडासा माग बसन नाही असा विषय नाही, पण एकदम हेवी की एकदा घेतला तर किती वर्ष त्यांना हे करावं, म्हणजे कमीत कमी 7.5 ची मोटर असेल तर 10 वर्ष टाटरला काय एक नट सोल टाकण्याची आवश्यकता पडणार नाही। म्हणजे ह्या लेवलला त्यांनी अगदी काळजीपूर्वक बनवलाय की जेणेकरून शेतकऱ्यांना ती मोटर चालू बंद किंवा स्टार्टर जळाला किंवा पट्ट्या खराब झाल्या, त्याला घासा, परत गंज लागला, या गोष्टीला खरं शेतकरी वैतागलेत। माझे मित्र आहेत ते आणि आमचा अगदी 25 वर्षाचा परिचय आहे। मी हा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा उद्देश आहे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत खरी रियालिटी पोहोचवण्याचा, बाकी काही उद्देश याच्या पाठीमागचा नाही। तर ह्या स्टार्टरचं महत्व तुम्हाला काय सांगता येईल थोडस तुम्ही सांगू शकता? बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे लो व्होल्टेज येतं, लो व्होल्टेजच्या वेळेस काय होतं की आपल्या मोटरला असा बॅलन्स मध्ये स्टार्टर असतो जो MK1 साईजचा असतो, त्याने काय होतं की जर समजा त्याचा असा असा बॅलन्स गेला तर ते चिपकून राहतं किंवा लो व्होल्टेजने काय होतं त्याचे पट्टे वगैरे खराब होतात। त्याला कितीही लो व्होल्टेज आलं अगदी 180 ते 500 म्हणजे 100 हाय व्होल्टेजला याची कॉईल खराब होत नाही, अगदी लो व्होल्टेज अगदी डिम लाईट आली 2 फ्यूज मध्ये 180 व्होल्टेज आलं तर पूर्णपणे हा ऑपरेट होतो आणि कधीही त्याचा कॉन्टॅक्ट खराब होत नाही आणि ह्याच्यामुळे मोटर चालण्याचं प्रमाण अतिशय कमी राहत। बरोबर आहे, कारण व्होल्टेज बरोबर नसताना ती पुढे काय तसं सोडत पण त्याचा कॉन्टॅक्टर चिपकून न राहिल्याने मोटर जळत नाही आणि ते उचलतंय पण, कारण मटेरियलच इतकं हेवी। मी तर पहिल्यांदा स्टार्टर बघितलाय, मी शेतकरीच आहे पण हा स्टार्टर मी पहिल्यांदा बघितलाय म्हणून मी व्हिडिओ बनवतोय। ओके, आणि ह्या सगळ्याच आम्ही हा व्हिडिओ बनवतोय, ह्याच्यात सरांचा नंबर पण तुम्हाला मिळणार आहे नाही असा विषय नाही। आपण ह्याच्याबद्दल थोडस जाणून घेऊ की ही मोटर रक्षा म्हणून 3 ते 7.5 ते 7.5 HP पर्यंत ऍक्वा ग्रीन या नावाने सरांनी बनवलेलं आहे। सर ह्याच्याबद्दल थोडस माहिती सांगा। त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तो टायमर मिळतो। टायमर म्हणजे नेमकं काय? टायमर म्हणजे डिले टायमर, म्हणजे लाईट आल्यापासून चालू होण्याचा मोटरीचा कालावधी। बर, लाईट आल्यापासून कमीत कमी 1 मिनिटाने, तुम्हाला हवा असल्यास 3 मिनिटं किंवा 5 मिनिटं तुम्ही मागेल त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं सेटिंग लावून दिलं जाईल। अगदी लाईट आल्यापासून उशीर मोटर चालू होत असल्याने काय होतं बऱ्याचदा
चालू मध्ये लाईट जाते, लाईट गेल्याबरोबर काय होतं की आपल्याकडे आता सध्या पाणबुडी मोटरीचे प्रमाण वाढलेलं आहे, तर काय होतं की लाईट गेल्याबरोबर पायपातील पाणी रिटर्न गेल्याने मोटर रिव्हर्स फिरत असते, उलटी फिरत असते. त्याच वेळेस जर समजा लाईट आली आणि जर त्याला टायमर नसेल आठवला तर लगेच मोटर सुरू झाली तर त्यामुळे मोटरच्या बुशिंगा बेरिंगाला फटका बसू शकतो. सरांचा सांगण्याचा उद्देश आहे की जेणेकरून लाईट गेली की पाणी खाली जात असतं मोटरीचं, आणि त्यावेळेस जर झटका लाईटीने मारला लगेच आली तर ती खाली पाणी जात असताना एम्प्लेअर असा उलटा फिरत असताना त्याला लगेच सोयीचा फिरवताना त्या मोटरीवरती लोड येऊन मोटरी जाळण्याचं बुशिंगा जाण्याचं खूप मोठं प्रमाण असतं. तर हा टायमर त्यांनी इतका खूप विचारपूर्वक बनवलाय, त्यासाठी मी म्हणलं त्यांनी शेतकऱ्यांसाठी अगदी विचारपूर्वक बनवले. किती मिनिटापर्यंत जास्तीत जास्त टायमिंग लावता येतोय? अगदी तुम्ही सांगितलं असेल तर 10 मिनिटापर्यंत टायमिंग लावून देऊ शकतो. 10 मिनिटापर्यंत म्हणजे जेणेकरून पाईपलाईन असेल, बोरची मोटर असेल, रिटर्न पाणी चाललंय आणि ती रिटर्न पाणी जात असताना त्या मोटरीवरती दाब आलाय, तर ही मोटर लाईट आल्यावर जर 10 मिनिटांनी 5 मिनिटांनी 3 मिनिटांनी चालू होत असेल त्या पाण्यानुसार तुम्ही टायमिंग त्यांच्याकडून लावून घ्या तर ते येणारे धोके पूर्ण तिथं स्टॉप झाले. सर बरोबर आहे. प्लस याच्यामध्ये सिंगल फेज प्रिव्हेंटर आहे. सिंगल फेज प्रिव्हेंटर म्हणजे सिंगल फेज लाईट पासून मोटरीचे संरक्षण. जर चालू चालू मध्ये डीपी मधून अथवा कुठून तरी कनेक्शन मधून लूज सप्लाय जर आला किंवा दोन फ्यूज मध्ये करंट आला नाही, एका फ्यूज मध्ये करंट आला नाही, अशा पोझिशनला मोटर जळण्याचे चान्सेस त्याच्यामुळे पूर्णतः कमी होते. ते एक प्लस पॉईंट तुम्ही अजून ऍड केलं. आणि सगळ्यात महत्वाचं हे स्वतः बनवतात म्हणून हा व्हिडिओ बनवतोय आपण. तर हा एक आयटम आहे, दोन आयटम झाले आपले. तिसरा आयटम ही पण तसंच आहे पण ह्याच्यात एक वेगळेपणा काय आहे सर? हा स्पेशल असा आपल्याकडे असणाऱ्या टू फेज मोटर म्हणजे दोन फ्यूज वर चालणारी जी मोटर असते, जे कॅपॅसिटर बेसवर मोटर चालते किंवा दोन फ्यूज मध्ये सप्लाय येतो आणि काय केलं जातं की तिसऱ्या फेज साठी एक कॅपॅसिटर जोडला जातो आणि दोन फ्यूजची मोटर विहिरीमध्ये असते. तर दोन फ्यूजच्या मोटरसाठी हा उपयुक्त आहे. याला देखील टायमर असतो. जर टायमर नसेल तर दोन फ्यूजची मोटर लाईट गेली आणि लाईट आली तर लगेच चालू केलं तर चालू होऊ शकत नाही. पूर्णतः मोटर थांबली तरच ते दोन फ्यूजवर मोटर चालू होते. तर ह्याच्यामध्ये टायमर आहे. टायमर असल्याने उशिरा मोटर चालू झाल्याने 100% चालू होते. आणि ही किती फेज पासून आपलं किती एचपी पासून किती एचपी पर्यंत ह्याचा म्हणजे वापरला जातो? दोन फ्यूजच्या अगदी कोणतीही मोटर असेल 1 HP ते 7.5 HP तर कुठल्याही मोटरला वापरू शकतो. म्हणजे इतकं ही आणि ह्याची वायरिंग वगैरे एकदम साधी सोपी आहे. त्याचं खालीच सगळं डायग्राम दिलेलं आहे. डायग्राम दिलेला आहे. तीन आयटम झाले की आपला त्यांनी खूप छान आणि अगदी आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही असा हा बनवलाय. ह्याची काय खूबी आहे ती पण आपण सरांकडूनच जाणून घेऊ. हे थोडंसं बघा, ह्याच्यातून बाहेर काढतो. हा सगळ्यात महत्वाचं 3 HP ते 30 HP सर काय आहे थोडस माहिती सांग. आपल्याकडे काय होतं की आपल्याकडे डॅमच्या कडेला काय असतं, दोन मोटर असतात. एकाच बागायतदाराकडे मोठी मोटर असते 10 ते 25 HP पर्यंत आणि छोटी मोटर असते 3 ते 7.5 HP पर्यंत. तर काय होतं आपल्याकडे दोन डिवाइस असतात. की बऱ्याचदा काय होतं की शेतकरी एखादं असलं डिवाइस शिल्लक असतं पण ते असतं 5 HP चं, अचानक तुमची 15 मोटरचं डिवाइस खराब होतं. तुमच्याकडे स्पेअर असून सुद्धा तुम्हाला ते 5 मोटर 15 मोटरला तुम्ही जोडू शकत नाही. त्यावेळेस आम्ही एक असं डिवाइस बनवलंय 3 HP ते 30 HP पर्यंत. अगदी कोणत्याही 3 HP ते 30 HP पर्यंत कोणत्याही मोटरीला हे डिवाइस तुम्ही वापरू शकता. 3 फेज याला असं HP असं काय इश्यूज नाही. 3 फेजला चालतंय ना? 3 फेजला चालतं. म्हणजे अगदी याच्यात 2 फेज पण मॉडेल मिळू शकते तुम्हाला. आणि ह्याला पण आपण टायमर आहे. हा ह्याला पण टायमर आहे. टायमर आहे, सिंगल फेज प्रोटेक्टेड आहे आणि अगदी हायर HP पण वापरू शकतो. हा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघा एकाच डिवाइस मध्ये आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की आज जसा मोबाईल थोडक्यात प्रत्येकाच्या खिशात कॉम्प्युटर आहे की त्याच्यात काय त्यांनी त्या मोबाईलवाल्यांनी जसं ठेवलंच नाही तसं शेतकऱ्यांसाठी ह्यांनी पण विचार केलाय खूप मोठ्या लेवलला. की आज कंपन्यात बरेच रिसर्च चालले शेतकऱ्यांसाठी सुद्धा पण ह्यांनी वैयक्तिक जे त्यांनी फील्डवर फिरत असताना शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी आणि मला काय करता येतंय का म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक हे वरदान त्यांनी बनवल्यासारखं बनवलेलं आहे. आता एकदम शेवटचा असा आयटम आहे की त्याच्यात तर आपण कल्पनाच करू शकत नाही. ही आहे एक्वा ग्रीन मोबाईल ऑटो स्विच. म्हणजे मोबाईलवरून तुम्ही मोटर चालू करू शकता पण हे जर एक वेगळे मार्केटमध्ये मिळतंय हे नाही असा विषय नाही पण ह्यांनी एक वेगळं पण काय त्यात बनवलंय की जेणेकरून आज ते मार्केटमध्ये उपलब्ध नाही तर आपण ते पण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर ह्याच्याबद्दल तुम्ही आता वेगळेपणा सांगा आणि ह्या अँटेनाबद्दल पण आम्हाला सांगा कारण हे अँटेना आहे ना हे आम्हाला तर कुठंच पाहायला मिळालं नाही.
सर या डिव्हायसेसची माहिती सांगण्याआधी थोडासा माझा एक मिनिटाचा परिचय मी सांगतो. हो सांगा सर. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे प्लस मी वाइंडर आहे. मी 20 वर्षापासून वाइंडिंग करत आलो आणि वाइंडिंग करतो म्हणजे का मी फक्त शॉपवर बसून वाइंडिंग करत नाहीये. मी स्वतः प्रत्येक शेतकऱ्याच्या फील्डवर जातो, प्रत्येकाच्या विहिरीवर आणि अगदी डॅमवर तरी फील्डवर मी जातो. त्या ठिकाणी मला काय काय फॉल्ट येतात, काय काय अडचणी येतात, कशामुळे स्टार्टर खराब होतो, मोटर वारंवार का जळते, ह्या गोष्टीचा पूर्णपणे माझा एक 20 वर्षाचा अनुभव झाला आणि 20 वर्षाच्या अनुभवानंतर मी हे डिव्हाइस बनवले, स्वतः बनवलेलं आहे. अनुभवातनं सिद्ध झालेला आहे सगळ्यात महत्वाचा विषय, कारण अनुभव सगळ्यांचा गुरु आहे. आणि ह्याच्याबद्दल सर, आता ही जी बनवलेली आहे तुम्ही, तर ही काय सिस्टीम आहे नेमकी? अँटेना आहे. ह्याच्यामध्ये GSM मोडेम बसवलेलं असतं. तर GSM हे मोबाईल सिम कार्डावर आधारित चालतं. तर आपल्या आजूबाजूला असणारे टावर, आता हे डिव्हाइस आपल्याला बहुतांशी ग्रामीण भागात किंवा शेतीपंपाला जोडावं लागतं. तर काय होतं की बऱ्याचदा शेतामध्ये काय काय ठिकाणी रेंजचं प्रॉब्लेम असतात, मोबाईलची रेंज व्यवस्थित येत नाही. तर हे हा अँटेना जर जोडला तर ह्यानी त्याची रेंजची क्षमता वाढू शकते. अँटेना त्यांनी असं केलंय की ही अँटेना अधिक ही अँटेना ह्या वायरनी इथं बसवायचा आहे आणि इथून सिम कार्ड टाकायचं आहे. आणि ह्या साईडला वायरिंग आहे आणि ह्या साईडला जी ही खालचं जी दिलेलं आहे ह्याच्याबद्दल आपण सरांकडून सिटी कॉईल म्हणतात. त्याला सिटी कॉईल म्हणतात. सिटी कॉईल म्हणजे महत्व काय नेमकं? सिटी कॉईल म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर. पण त्यालाच आपण काय म्हणतो की मोटर किती करंटने चालते ह्याच्यातून एक तुमच्या फ्यूज कडून स्टार्टरकडे जाणारी वायर यातून एक वळून घेतलेली असते. ते वायरचं त्यातनं सप्लाय किती वाहतोय, त्यांना अँपियर किती वाहून जातंय, ते ह्याने मोजले जाते आणि आतल्या डिव्हाइसला समजते. किंवा ह्या कॉईलमुळे हा एक सेन्सर आहे, ह्याच्या ह्या कॉईलमुळे आपल्या मोबाईलवर कळतं की मोटर किती करंटने चालते, बघा मोटरने पाणी सोडलंय की नाही, हे सगळं समजण्यासाठी हे एक सेन्सर आहे. त्या सेन्सरला आमच्या भाषेत आम्ही त्याला सिटी कॉईल म्हणतो. आता याचं वायरिंगच्या बाबतीत बोलायचं झालं, हे वायरिंग अगदी तुम्ही म्हणताल हा मोबाईल ऑटो आहे, याचं वायरिंग कसं करायचं बाबा, ह्याचं आमच्या कारागिराला जमल का किंवा मला स्वतःला जमल का, बघा बराचसा शेतकरी म्हणेल. तर तसं नाही, ह्याला अगदी 3 वायर आहेत मेन सप्लायला जोडायच्या आणि खाली 2 काळ्या आणि 2 पांढऱ्या आपल्या रेग्युलर ऑटो प्रमाणे जोडायच्या. अगदी एकही वायर यात आगाव जोडलेली नाही, अगदी वापरण्यास सोपं आहे ते. आणि हे जे पण शेतकरी घेत आहेत त्यांच्यासाठी त्यांनी हा पूर्ण चार्ट बनवलेला आहे. जे पण शेतकऱ्यांना हे ह्याच्यावरून मिळेल, काय म्हणतात त्याला, ऑनलाईन ते पाठवतेन, पोस्टाने पाठवतेन किंवा कुरिअर करतील, तर त्याच्यात ही पूर्ण पावती त्याच्यामध्ये येणार आहे. माहितीपत्र की जेणेकरून शेतकऱ्याला सुद्धा कुठला प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे सगळं करत असताना काही शेतकऱ्यांना नाहीच लक्षात आलं, नाही उद्या काय अडचण नाही, तुम्ही त्यांना एक कॉल करा, तुम्हाला ते 100% अगदी जातीनी आणि एक विश्वासाने आपुलकीने तुम्हाला ही माहिती देतील. असा विषय नाही की तुम्ही घेतलं विषय संपला, तुम्हाला जे पण काय प्रॉब्लेम आले ह्याच्यावर नंबर आहे तो. हा तर ह्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट नंबर पण दिलेला आहे, म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ह्या नंबरवरती. तर अगदी सरांनी कौतुक करावं तेवढं थोडं आहे, एवढं हे सगळं मटेरियल स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि शेतकऱ्यांना की अगदी कुरिअरनी वगैरे त्यांचं खूप मोठ्या लेवलला कॉन्टॅक्ट आहे. तरी पण मी एक त्यांच्यापाशी हट्ट धरला की माझा युट्यूबला चॅनल आहे आणि ह्या चॅनलला तुमचा एक व्हिडिओ जावा की जेणेकरून पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर आपल्या शेतकऱ्यांना त्यांची सेवा मिळावी. ओके सर, तुम्ही खूप छान शेतकऱ्यांसाठी बनवलेलं आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.